नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे एलबीएस ऑनलाइन क्लास मध्ये स्वागत आहे। मुलांनो, आजपासून आपण आपला जो विषय आहे मराठी, तर यामध्ये आपण आजपासून सरावाला सुरुवात करणार आहोत। तर आजचा आपला जो प्रश्न प्रकार आहे तो आहे अक्षराला गोल करा। तर तुम्हाला या ठिकाणी बोर्डवर काही अक्षर दिसत असतील आणि काही शब्द दिसत असतील, तर आपल्याला मध्यभागी जे अक्षर दिलेला आहे तर त्याच अक्षराला त्या शब्दामध्ये गोल करायचं आहे। बघा, आपला प्रश्न आहे अक्षराला गोल करा। आता या ठिकाणी कोणता अक्षर आहे सांगा बरं मुलांनो। अगदी बरोबर, हे कोणता अक्षर आहे? ई। आणि आता बाजूला काही शब्द दिलेले आहे, म्हणजे तुम्हाला या शब्दामध्ये मग कोणत्या अक्षराला गोल करायचं आहे? तर ई या अक्षराला गोल करायचं आहे, कारण मध्यभागी कोणता अक्षर दिलेला आहे? ई या अक्षर दिलेला आहे। आता हा जो पहिला शब्द आहे, बघा पहिल्या शब्दाचं आपण वाचन करूया। पहिला शब्द आहे इतका, आणि या शब्दामध्ये आपण कोणत्या अक्षराला गोल करणार आहोत? मग ई या अक्षराला आपण गोल करणार आहोत। त्यानंतर जो शब्द आहे इतर, आता यामध्ये पण आपण कोणत्या अक्षराला गोल करणार आहोत? तर ई ला गोल करणार आहोत। त्यानंतरचा शब्द आहे इथे, यामध्ये पण आपण ई या अक्षराला गोल करणार आहोत। नंतर आहे इसम, आता या शब्दामध्ये ई ला गोल करणार आहोत। त्यानंतर इयत्ता, इयत्तामध्ये पण आपण कोणत्या अक्षराला गोल करणार आहोत? ई ला। त्यानंतर आहे इडली, इडली मध्ये पण ई या अक्षराला आपण गोल करणार आहोत। त्यानंतर आहे इरा, इरा मध्ये पण ई या अक्षराला गोल करायचं आहे। नंतर आहे इवला, आणि यामध्ये पण आपल्याला ई या अक्षराला काय करायचं आहे? गोल करायचं आहे। नंतरचा नंतरचं जे अक्षर आहे मुलांना, हे कोणतं अक्षर आहे? तर हे र हे अक्षर आहे। आता तुम्हाला हे बाजूला जे शब्द दिलेले आहे, मग या शब्दामध्ये कोणत्या अक्षराला गोल करायचं आहे सांगा बरं। अगदी बरोबर, तर आपल्याला र या अक्षराला गोल करायचं आहे। आता पहिला शब्द आहे गाजर, आता यामध्ये तुम्ही कोणत्या अक्षराला गोल करणार गाजर शब्दामध्ये? तर र या अक्षराला आपण गोल करणार आहोत। त्यानंतरचा शब्द आहे रजई, आता रजई या शब्दामध्ये पण आपण र या अक्षराला गोल केलेला आहे। त्यानंतरचा शब्द बघा वाचावर, हा कुठला शब्द आहे? रवा। कोणता शब्द आहे? रवा। आणि रवा या शब्दामध्ये पण आपण र ला गोल करणार आहोत। त्यानंतरचा शब्द खूप सोपा आहे वाचावर, वरण, वरण। आता र मध्यभागी आहे, तर या र ला आपण अशा प्रकारे गोल केलेला आहे। त्यानंतरचा शब्द बघा रचना, यामध्ये पण र या अक्षराला गोल करायचा आहे। नंतरचा शब्द बघा रगडा, यामध्ये पण र या अक्षराला गोल करायचा आहे। नंतर बघा रतन, रतन, यामध्ये पण र या अक्षराला गोल करायचा आहे। आणि हा शब्द आहे रमण, रमण मध्ये पण र या अक्षराला गोल करायचा आहे। आता नंतरचा अक्षर बघा मुलांना, हे कुठला अक्षर आहे? तर हे ब हे अक्षर आहे। आता हे ब अक्षर मध्यभागी आहे, तर आपल्याला कोणत्या अक्षराला गोल करायचे सांगा बरं। खूप सोपा आहे, इथं मध्यभागी ब दिलेला आहे, म्हणजे बाहेर जे शब्द दिलेले आहे त्यामध्ये फक्त तुम्हाला ब या अक्षराला गोल करायचं आहे। बघा पहिला शब्द आहे बर्नी, यामध्ये आपण ब अक्षराला गोल केलेला आहे। नंतरचा शब्द जो आहे बाहुली, याच्यामध्ये पण आपण ब या अक्षराला गोल केलेला आहे। नंतर बघा बटन, यामध्ये पण ब अक्षराला गोल करायचा आहे। नंतर आहे बाजार, याच्यात पण ब या अक्षराला गोल करायचा आहे। नंतर आहे सरबत, इथं मध्यभागी आलेला आहे ब, त्याला आपण गोल केलेला आहे। नंतर आहे बटाटा, ब ला गोल करायचा आहे। नंतर आहे बछडा, यामध्ये पण ब या अक्षराला गोल करायचा आहे। आणि इथं आहे बशी। अशा प्रकारे आपण ब या अक्षराला काय केलेलं आहे मुलांनो? गोल केलेला आहे। आता आपण ई, र आणि ब या अक्षराला काय केलेला आहे? गोल केलेला आहे। आणि पुढील जो प्रश्न प्रकार आहे, आता तुम्हाला काय करायचं आहे? तर हा जो आज प्रश्न प्रकार आपण घेतलेला आहे, तर तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित काय करायचं आहे तुम्हाला? तर हे व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे ई, र आणि ब चे शब्द, आणि त्याला तुम्हाला काय करायचं आहे? गोल करायचं आहे। हा आजचा